कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। देवगाव देवळी येथील जिल्हा परिषद शाळा व महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल यांच्या संयुक्त एड्स या विषयावर कार्यशाळा समाजकार्य महाविद्यालय व आधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने या विषयावर कार्यशाळा देवगाव देवळी येथे जिल्हा परिषद शाळेत नुकतीच झाली। व्यासपीठावर महात्मा फुले हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के, ईश्वर महाजन, सुरेश महाजन, राजेंद्र गवते, अश्विनी भादाने, वैशाली शिंगाले, अल्केश वाघ, नीता पाटील होते। अगोदर समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी संघपाल झालटे, दिगंबर पाटील, परेश बोरसे यांनी मान्यवरांचे स्वागत केले। अश्विनी भदाने यांनी एड्स या आजाराची लक्षणे थोडक्यात सांगितली। एड्स या आजारावर आपले मनोगत व्यक्त करताना अल्केश वाघ म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवर एड्स नियंत्रणासाठी प्रशासन सामाजिक संघटना, NGO, प्रसारमाध्यम, नागरिक इत्यादी घटक विविध पातळीवर प्रयत्न करताना दिसून येत आहेत। एड्स या रोगाबाबत एड्स व्यक्तींच्या समस्या, एड्स म्हणजे काय, आरोग्य प्रशासनाला एड्स रुग्णाला सेवा देत असताना येणाऱ्या समस्या इत्यादी समस्या जाणून घेण्यात आल्या आहेत। एड्स जनजागृतीमध्ये आरोग्य प्रशासन कशी भूमिका पार पाडत आहे हे जाणून घेण्यात आले आहे। सध्या या आजाराबाबत ग्रामीण भागात जनजागृती होणे गरजेचे आहे। एड्स या आजाराची लक्षणे, तो कसा होतो, कसा ओळखावा याबाबत सविस्तर माहिती दिली। शेवटी एड्स जनजागृतीबाबत पोस्टर्स विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली। यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन व आभार परेश बोरसे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी प्रयत्न केले होते। याच्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे आपलं उद्याचं भविष्य, म्हणजे आजचे युवक, आणि त्यांना आपण मार्गदर्शन करतोय, म्हणजे भविष्यात त्यांच्याकडून होणाऱ्या ज्या काही चुका आहेत त्या होऊ नये। आणि कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी ईश्वर महाजन, अमलनेर।